मुंबई म्हाडा अभियानातील 17 पोलीस वसाहतींचा पुनर्विकास म्हाडामार्फत सुरू करण्यात येणार. पोलिसांच्या सध्या असलेल्या 4725 सदनिका म्हाडामार्फत मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार. गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या भात पिकाला मोठा फटका. 22,000 शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे नुकसान. प्रभादेवीमधल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये मोदक पेढा प्रसादातून साखरेचं मोदक विक्री न करण्याचा निर्णय. पूजा साहित्य विक्रेता सेना संघटनेचा निर्णय. नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या अनुदानाची रक्कम वाटपास सुरुवात. 183 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा. राज्यात थंडीचा जोर वाढला. थंडी वाढल्यानं अंड्याच्या दरामध्ये वाढ. अंडी 90 ते 94 रुपये डझनवर. पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये आळेफाटा इथं जनावरांच्या बाजारामध्ये 209 अधिक गायी आणि म्हशींची विक्री. अकोले पुणे नाशिक संगमनेर ठाणे इथून जनावरं विक्रीसाठी बाजारात. डोंबिवलीमध्ये एका नोकरदाराला विदेशी चलनाचं आमिष दाखवून 5 लाखांची लूट. फसवणुकीप्रकरणी 4 पुरुषांसह एका महिलेवर गुन्हा दाखल. फरार आरोपींचा शोध सुरू.